विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता: मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर: निखिल हसबे. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्यातली मोघलाई मोडून काढायला हवी, शिव शिंदे, सिंहसेना प्रमुख. खानापूर तालुक्यात मोघलाई सुरू आहे. राजकारणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकांना अडचणीत आणत आहेत. लेंगरे पोलीस पाटलांचे अन्यायी निलंबन केले आहे, ते मागे घेण्यात यावे अशी मागणी सिंहसेनेचे शिव शिंदे यांनी केली आहे. ते गेल्या 7 दिवसांपासून लेंगरे पोलीस पाटलांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीसाठी सिंहसेना मनसे आदी संघटना विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. लेंगरे पोलीस पाटलांवरची कारवाई अन्यायकारक असून ती मागे घेण्यात यावी. आम्ही सनच्छिन मार्गाने आंदोलन करतो आहे, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा शिव शिंदे यांनी यावेळी दिला. आज 7 दिवस झाले लेंगरे पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांना न्याय मिळवून देण्याकरिता सिंहसेना विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. हे आंदोलन करण्याचं कारण की लेंगरे पोलीस पाटील पुष्पा बोबडे ह्यांच्यावरती झालेली जी प्रांतांच्याकडून अन्यायकारक निलंबन, हे सरळ सरळ प्रांतांनी काही राजकीय नेत्यांचं ऐकून जे निलंबन केलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक आहे. ज्या व्यक्तीला मारहाण होते त्याच व्यक्तीला हे जर शासकीय अधिकारी कोणत्या तरी राजकीय नेत्याचं ऐकून निलंबित करीत असतील तर नक्की हे कुठंतर विषय अनेक लोकांच्यापर्यंत पोचतो आहे. अनेक लोकांची ह्या सगळ्या संदर्भामध्ये चीड निर्माण होते. अरे, ज्या व्यक्तीला मारहाण होते अजून त्या व्यक्तीची चार्जशीट दाखल नाही कोर्टामध्ये आणि हे प्रांत त्याच व्यक्तीला निलंबन करते, ते त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आज आम्ही रस्त्यावरती बसतोलो. कोणत्याही प्रकारची अजून आमची शासनानं आमची दाद घेतली नाही, आमच्या मागण्यांना उत्तर दिलं नाही. आणि या तालुक्यामध्ये जी मोगलशाही चालल्या राजकीय नेत्यांची, ही मोगलशाही कुठंतर मोडीत काढली पाहिजे. आपल्याला ज्यांना या तालुक्यानं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले तेच लोकप्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांना हत्याशी घेऊन गोरगरीब जनतेवरती अन्याय करीत आहेत. आणि हे अन्याय सिंहसेना सहन करणार नाही. वेळोवेळी तालुक्यात कुठेही इथून पुढे जर असा अन्याय होत असेल लोकप्रतिनिधींच्याकडून असो शासकीय कर्मचाऱ्यांच्याकडून असो, यांना वाचा फोडण्याचं काम आणि त्यांच्या पाठीमागे राहण्याचं काम सिंहसेना करेल. पुष्पा बोबडे या लेंगरेगावच्या पोलीस पाटील म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्याच गावामध्ये राहणाऱ्या प्रकाश बागल नावाच्या राजकीय नेत्यानं सूडबुद्धीनं जो हल्ला केला त्या हल्ल्याला कित्येक दिवस लोटले, परंतु या व्यक्तीला न्याय मिळाला नाही. उलट न्यायालयीन फास याच व्यक्तीच्या विरोधामध्ये आवळला जात आहे. याच्या निषेधार्थ सिंहसेनेचे नेते शिवसाहेब शिंदे यांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर, त्या आंदोलनाला मी प्राध्यापक दत्ता हेगडे पाठिंबा देतो. खरं पाहिलं तर पुष्पा बोबडे यांना मारहाण झाली
आणि प्रशासनानं मारहाण करणाऱ्यांचं ऐकून त्यांना सस्पेंड केलं. एक चांगले पोलीस पाटील म्हणून त्यांनी परिसरामध्ये नाव केलेलं असतानासुद्धा त्यांना सस्पेंड केलं जातं आणि संबंधित व्यक्तीला कोर्टाकडून जामीन मिळतो. भले तो अंतरिम जामीन असेल तो अंतिम व्हायला वेळ लागणार नाही. तर मग असे जर न्यायालयीन प्रक्रिया, पोलीस डिपार्टमेंट आणि महसूलचे प्रांत हे जर या व्यक्तीच्या विरोधामध्ये जाणार असतील तर महाराष्ट्रामधल्या महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. या भागाचा 2009 बहुजन समाज पार्टीचा उमेदवार या नात्यानं, या भागाचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं पुष्पा बोबडेंच्या सर्व प्रकारच्या लढाईमध्ये, म्हणजे रस्त्यावरच्या लढाईमध्ये, आमदारांच्या प्रकाश बागरला यांच्या घरावर जर एखादा मोर्चा निघाला तर त्याच्या नेतृत्वामध्ये, त्याचबरोबर न्यायालयामध्ये जी काही त्यांना गरज पडेल त्या सगळ्या न्यायालयीन लढाईमध्ये वकील देण्यापासून ते पाक ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितपणानं करू आणि एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी. महाराष्ट्रातला पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील जर सुरक्षित नसेल तर इतर महिलांचं काय असेल याचा जाब विचारण्यासाठी प्रशासन लेवलवर, पोलीस लेवलवरती आणि न्यायालय लेवलवरती आम्ही सर्व प्रकारे, मी आणि माझी संघटना, माझे कार्यकर्ते वेळप्रसंगी वाटेल त्या थराला जायची तयारी दर्शवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. श्रीमती पुष्पाताई बोबडे यांना जे निलंबित करण्यात आले ते म्हणजे एकदम चुकीचं आहे. त्यांनी तसं करायला नाही पाहिजे होतं. आज ते एवढ्या पदस्थ असताना त्यांच्यावर जर हा अन्याय होत असेल तर आमच्यासारख्या स्त्रियांनी काय करायचं, आमच्यासारख्या स्त्रियांनी काय करायचं, पुढं कुठं जायचं, हे एकदम चुकीचं आहे. ज्यांनी केलं आहे त्यांनीसुद्धा एका महिलेच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. त्यासुद्धा महिलाच आहेत. त्या कोणाच्या मुली आहेत, कोणाची आई आहेत, कोणाची बहीण आहे, तर त्यांना एवढं वाटायला हवं होतं की हे जे कृत्य केलं आहे ते एकदम बिलकुल म्हणजे सांगण्याच्या लायक नाही. आणखीन त्यांना थोडं तरी काहीतरी वाटायला पाहिजे की आपण हे असं का करायला पाहिजे म्हणून. त्यांनी केलं एकदम चुकीचं केलं आहे, असं करायला नाही पाहिजे होतं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.